मी त्याच्या मानेच्या दुखण्यावर बोलला बुलढाण्यामध्ये, त्याच्यावरून काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कशाबद्दल? मानेचं दुखणं जे मुख्यमंत्री पैसे मदत होते आणि म्हणून मान त्यांचे दुखत आहे. कोणी असं बोललं? तुम्ही बुलढाण्यात बोल. कोणी सांगितलं? चालत आहे आपल्याकडे, बाईट आहेत आले. काही फेकायचं नाही व नाही ना आहे ना. अरे मी सांगतोय ना दादा, तुम्ही असं बोललेत ना. मग कशाला असं खोटं बोलतात तुम्ही? वाईट आहे तुम्हाला. मी तो दाखवा बाईट. कोरोनाच्या काळामध्ये त्यांना मान वर करायला वेळ नाही मिळाला, त्याच्यामुळे मानेचं हो कारण की पैसे मोदत होते उद्धव ठाकरे. मी सरळ सांगतो, मी सरळ सांगतो. आता खोट्या रीतीने कुठल्याच्या नावाने आता पत्रकारांनी उलटे धंदे करू नये. मी कधी आयुष्यात नाही बोललो आहे. आणि तुम्ही देवासाठी असा प्रकारचं चीप पब्लिसिटी स्टंट करू नका. मी मुख्यमंत्र्यांचा स्वास्थ्यासंबंधी देवाला प्रार्थना केली. सगळे महाराष्ट्र अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावं या शुभेच्छा. कोरोनाच्या काळामध्ये त्यांना मान वर करायलाही वेळ नाही मिळाला, त्याच्यामुळे मानेचं हो कारण की पैसे मोदत होते उद्धव ठाकरे. मी सरळ सांगतो, मी सरळ सांगतो. बाईट आहेत आले. काही फेकायचं नाही व नाही ना आहे ना. अरे मी सांगतोय ना दादा, तुम्ही असं बोललेत ना. मग कशाला असं खोटं बोलतात तुम्ही? वाईट आहे तुम्हाला. मी तो दाखवा बाईट. कोरोनाच्या काळामध्ये त्यांना मान वर करायलाही वेळ नाही मिळाला, त्याच्यामुळे मानेचं हो कारण की पैसे मोदत होते उद्धव ठाकरे. मी सरळ सांगतो, मी सरळ सांगतो. मानेचं हो कारण की पैसे मोदत होते उद्धव ठाकरे. मी सरळ सांगतो, मी सरळ सांगतो. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.